नमस्कार, राजनीती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व महिलांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आज राजनीती न्यूज वरती आम्ही घेऊन आलेलो आहे. होय, तुम्हाला माहितच असेल की महाराष्ट्र राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1 जुलै 2024 पासून राज्यातील सर्व महिलांसाठी दर महिना 1500 रुपये देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सर्वप्रथम 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. परंतु सुरुवातीच्या काळात अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने मुदत वाढ दिली होती. त्यानंतर 31 जुलै आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुदत वाढ देऊन 31 ऑगस्ट पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. आणि ज्या महिलांनी जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज केल्या होत्या अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी करून महिला बाल विकास मंत्रालयाच्या मार्फत प्रत्येक महिलांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली होती. आणि त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की ही योजना जी आहे ती अशीच चालू राहणार आहे. ज्यांनी जुलै ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सुद्धा अर्ज केलेत अशा महिलांना 3 महिन्यांचे एकंदरीत 4500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार होते. परंतु नुकताच आता काल गडचिरोली येथे महिला बाल विकास मंत्रालयाचे मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी महिलांना आता धक्काच दिला आहे. ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या होत्या आणि त्यांच्या अर्ज पडताळणी पास करण्यात आल्या आहेत अशा महिलांना 3000 रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहेत. परंतु ज्या महिला अद्याप ही सप्टेंबर महिन्याच्या 3 तारखेपर्यंत अर्ज केला नाही किंवा यापुढे अर्ज करतील त्यांना मात्र केवळ त्याच महिन्याचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणार असाल तर तुम्हाला आधीचे 3000 रुपये नाही मिळणार आहेत. तुम्हाला केवळ चालू महिन्याचे ज्या महिन्यात तुम्ही अर्ज करता त्या महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागणार आहे. आता लाडक्या बहिणींना मागच्या 3000 रुपये मिळणार नसल्याने लाडक्या बहिणी तर नाराज होणार हेही तितकंच खरंय. मात्र येणाऱ्या काळात आपल्याला समजू शकेल की त्यांना मागच्या 2 महिन्याचे 1500 1500 असे एकूण 3000 रुपये मिळतात की केवळ 1500 रुपये मिळत राहणार आहे. तुम्ही पाहत राहा राजनीती न्यूज सोलापूर.